हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो तुम्हाला मी सांगितलंच होतं, तर आज मी जाते गोकर्णला। सो आता गोकर्ण टेम्पलला मी जाणार आहे, तिकडून दर्शन घेणार आहे, त्यानंतर मी गोकर्णाच्या बीचेसवरसुद्धा जाणार आहे। सो आता बघूया। आता मी गोकर्ण रेल्वे स्टेशनला उतरली आणि तिकडनं गोकर्ण रोडवरून गोकर्ण 20 किलोमीटर आहे। सो तुम्ही कार किंवा बस नाहीतर रिक्षाने जाऊ शकता, तुमच्याकडे हे ऑप्शन अवेलेबल आहेत। सो मस्ती सिटी, आणि पण गोकर्ण मंदिरात जायचं असेल तर कंपल्सरी लुंगी लागतेच। सो लक्षात ठेवा, नंतर साडी वेअर करा। समोरच दिसते तर गोकर्ण टेम्पल आहे, मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे। तिकडनं आता मी आलेली आहे ओम बीचला। हा तिकडनं 5 किलोमीटर आहे, तुम्ही बघू शकता। ओम बीचला जाताना तुम्हाला असं खाली उतरावं लागतं। इकडे सुंदर असा ओम बीच आणि खूप फेमस आहे गोकर्णाचा बीच। सो चला तर आता आपण जाऊया ओम बीचला। खूप जण ह्या बीचला व्हिजिट करतात, जर तुम्ही वरून बघितलं तर ओमचा शेप दिसतो म्हणून या बीचला ओम बीच बोलतात। सुद्धा खूप खाली पायऱ्या उतरून जावं लागतं आहे। खूप असा सुंदर बीच आहे पण हा इकडचा बघण्यासारखा आहे। बघू शकते पायनॅपल्स विकायला बसलेले आहेत। सुंदर असा ओम बीच, किती क्लीन आहे। खूप टुरिस्ट इकडे व्हिजिट करतात। सो चला बघतात, खूप मस्त बीच आहे। इकडे खूप मस्त वाटली का, शॉप्स आहे, नमस्ते कॅफे आहे। सो खूप सारे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे। सो मस्त तुम्ही ह्या बीचवर व्हिजिट करा। आता याच्यानंतर मी जाते, माझं दुसरं टेन्शन आहे नंदीबाग बीच। हा गोकर्णापेक्षा लांब आहे, 27 ते 30 किलोमीटर आहे। सो आता मी तिकडे जाणार आहे। तो पण सुंदर असा बीच आहे। सो तिकडे लोक जास्त नसतात, खूप शांत आणि सुंदर असा बीच आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त असा बीच आहे नंदीबाग बीच। सो मस्ट विजिट दिस बीच, नंतर खूपच सुंदर आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। चला तर आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी इकडचे काही टेम्पल्स आहेत, ते खूप जुने असे टेम्पल्स आहेत, खूप महत्त्व आहे, ते टेम्पल्स मी व्हिजिट करणार आहे। सो आता बघूया आपण ते टेम्पल। आणि असा सुंदर असा सनसेट होतो आहे, खूप मस्त वाटतं आहे, म्हणजे ट्रिप मी खूप एन्जॉय करते। सो सुंदर असा बीच आणि सुंदर असा सनसेट। चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।